आजच्या सत्रामध्ये स्वागत. आज आपण रोल ऑफ फॅकल्टी इन गव्हर्नन्स याचा दुसरा पार्ट डिस्कस करणार आहोत. कालच्या सत्रामध्ये आपण रोल ऑफ फॅकल्टी इन गव्हर्नन्स, फोकस ऑन बीइंग प्रोफेशनल हा पार्ट डिस्कस केला. उजळणी जर घ्यायची झाली तर काल आपण प्रोफेशनलची व्याख्या सुब्रतो बागची यांच्या पुस्तकावरील उदाहरणावरून समजून घेतली. त्यानंतर दोन व्हॅल्यूज अटॅच टू बीइंग प्रोफेशनल आपल्या टीचिंग कम्युनिटीसाठी महत्त्वाचे कोणते असतील हे पण समजून घेतले. त्यामधले महत्त्वाचा एक गुण तो म्हणजे सचोटी किंवा इंटिग्रिटी. आपल्या सर्वांच्या परफॉर्मन्स ॲप्रेझलमध्ये हा पार्ट असतो याची आपल्याला जाणीव आहे की आपली इंटिग्रिटी ही कोणत्या दर्जाची आहे, म्हणजे आपण सचोटीने काम करतो की नाही, हा पार्ट पण आपण समजून घेतला. इनफॅक्ट कालच्या एका वाक्याने थोडंसं डिस्कशन प्रोव्होक झालं असेल, ते म्हणजे इफ ए प्रोफेशनल विदाउट इंटिग्रिटी एंटर्स इन टू ए जॉब ही कॅन बी ए डेंजर टू दी सोसायटी. आणि हा मुद्दा पण आपण डिस्कशन फेजमध्ये, क्वेश्चन आन्सर फेजमध्ये अधिक एलॉबरेट करायचा प्रयत्न केला. इंटिग्रिटीनंतर लूजिंग फोकस अपॉन मटेरियल कम्फर्ट्स एस्पेशली मनी आणि त्याच्याऐवजी आपण सरतेशेवटी आपलं करिअर संपत असताना समाजाला किंवा आपल्या प्रोफेशनला जर परत काही देऊ शकलो तर आपलं उर्वरित आयुष्य हे अधिक समाधानी जाऊ शकते. अन्यथा केवळ मटेरियल कम्फर्टवरती यंग एजमध्ये आपण फोकस करतो, त्यानंतर तो तसाच कायम राहिला तर जीवनामध्ये एखादी पोकळी राहू शकते. हा पार्ट आपण कालच्या सत्रामध्ये डिस्कस केला. याला जोडून नंतर आपण दोन गोष्टी प्रकर्षाने चर्चिल्या. त्यामध्ये पहिला पार्ट जो होता तो कॅरेक्टर एज्युकेशनचा होता. या संदर्भातला व्हिडिओ आपण बघितला आणि त्यामध्ये किप्सला या शाळेमध्ये इयत्ता दुसरीपर्यंत एखाद्या विद्यार्थ्याचं चारित्र्य कसं डेव्हलप करायचं याचे डिझाईन्स त्या टीचर्सनी आपल्याला सांगितले. आणि इनफॅक्ट अशा शाळा या चारित्र्य निर्माणावरती जास्त भर देतात. आपण काल चार मुख्य व्हॅल्यूज मूल्य चारित्र्य संवर्धनासाठी कोणते उपयोगाचे ठरू शकतील ते पण एंट्री लेवलला, साधारणतः 3 ते 4 वर्षाचा मुलगा 6 वर्षाचा होईपर्यंत कोणती मूल्य त्यामध्ये विकसित शाळेने करायला पाहिजेत याबद्दलचा व्हिडिओ तो होता. आपण ती चार मूल्य कोणती बघितली तर सगळ्यात पहिल्यांदा करेज. करेज कसं टेस्ट करायचं? ॲबिलिटी टू टेक रिस्क्स. दुसरा सेल्फ एस्टीम. सेल्फ एस्टीम कसं टेस्ट करायचं? की तो आपल्या स्वतःवरती, आईवडिलांवरती, आपल्या रूट्सवरती, आपल्या जातीवरती, धर्मावरती, आपल्या गावावरती, जिथून तो आला आहे तिथल्या लोकांवरती कितपत आस्था ठेवतो, कितपत त्याला गर्व आहे, यावरून आपण सेल्फ एस्टीम टेस्ट करू शकतो. आपण हे पण म्हणालो की समाजातल्या वेगवेगळ्या थरातले लोक आपल्या संस्थेमध्ये विद्यार्थी म्हणून येत असल्याकारणाने त्यांच्या या बेसिक मूल्यांच्या सिस्टीममध्ये काही वेळा प्रॉब्लेम असू शकतो. आणि माझं एक अपील मी काल करायचा प्रयत्न केला की शिक्षक वर्गात त्याचा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी जरी जात असला तरी तो अभ्यासक्रम त्याच्या अंगवळणी, त्याच्या थिंकिंगमध्ये हा इतका भिनलेला असतो की त्याला त्या विषयाचं ज्ञान देताना फारसे कष्ट किंवा सायास पडत नाहीत. मग असं जर असेल तर इनोव्हेशन इन टीचिंग लर्निंग यामध्ये स्मॉल ग्रुप फॉर्म करून जर आपल्याला, काल आपण एक ओनियन पीलिंगचं उदाहरण घेतलं, ओनियन पीलिंगसारखं प्रत्येक ग्रुपच्या गरजानुसार त्यांना जर आपण असाइनमेंट देऊ शकलो आणि त्या असाइनमेंटद्वारे आपण
चारित्र्यासाठी आवश्यक मूल्य जर डेव्हलप करून घेऊ शकलो तर मला असं वाटतं की गव्हर्नन्समध्ये शिक्षकाचा रोल हा अतिशय परिणामकारकरित्या आपण पूर्ण करू शकू. करेज आणि सेल्फ एस्टीम याशिवाय दुसऱ्या ज्या दोन महत्त्वाच्या व्हॅल्यूज आपण त्या शाळेच्या सिस्टीममधल्या बघितल्या त्या म्हणजे नेवर गिव्ह अप ॲटिट्यूड आणि सेल्फ रिफ्लेक्शन किंवा ॲबिलिटी टू मेक राईट चॉईस इन लाईफ. आपण जर आपल्या वर्गातल्या मुलांचं ॲनालिसिस केलं किंवा काही वेळा आपलं स्वतःचं जरी ॲनालिसिस केलं तर या चार मूल्यावर कुठल्या निकषावर तर आपण खरे उतरतो याची जर आपण तपासणी केली तर आपल्या स्वतःमध्ये आपल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे अजून या ही मूल्य विकसित करण्याची गरज आहे हे पण आपल्याला जाणवू शकेल. असं जर असेल तर मला असं वाटतं एक स्ट्रॉंग कॅरेक्टर डेव्हलप करून जर आपल्याला विद्यार्थी बाहेर पाठवायचा असेल जोडीला इंजिनिअरिंग एज्युकेशनची जोड आपल्याला त्याला द्यायची असेल. मुद्दाम मी हा पॅटर्न रिव्हर्स करतो. इनफॅक्ट आपल्या थिंकिंगमध्ये इंजिनिअरिंग एज्युकेशन देऊन त्याची डिग्री त्याच्या हातात देऊन जोडीला त्याच्या कॅरेक्टरचं डेव्हलपमेंट करणं असं थिंकिंग आपण जनरली करतो. बऱ्याचदा नवीन टीचर्स किंवा काही वेळा आपण जुने लोकही किंबहुना जास्तीत जास्त फोकस हा केवळ आपल्या विषयाच्या संबंधित शिक्षण पद्धती आणि असेसमेंट यावरतीच ठेवतो आणि आपल्याला असं वाटतं की कल्चर किंवा कॅरेक्टर हे डेव्हलप करणे हे त्या विद्यार्थ्याचं स्वतःचं एफर्ट असले पाहिजे, स्वतःचा इनिशिएटिव्ह असला पाहिजे, स्वतःचा प्लॅन असला पाहिजे. पण बदलत्या परिस्थितीमध्ये समाजामध्ये आपण असणाऱ्या सोशल इव्हिल्सची संख्या आणि त्याची ग्रॅव्हिटी ही वाढत जाताना बघतो कारण रिसोर्सेस आधीच्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये उपलब्ध होत आहेत. या कारणाने शिक्षकाचा रोल हा सब्जेक्ट टीचिंगपेक्षा त्याच्या नॉन कॉग्निटिव्ह स्किल्स किंवा कॅरेक्टर बिल्डिंगमध्ये सुद्धा असला पाहिजे असं आपल्याला जाणवतं. आपण हे करत नाही असा याचा अर्थ नाही पण माझी अशी इच्छा आहे की याचं सायन्स जर आपण समजून घेतलं तर आपल्याला याच्यामध्ये पण उत्पादकता आणता येईल आणि उत्पादकता हा शब्द गव्हर्नन्ससाठी जर महत्त्वाचा असेल तर शिक्षकाची उत्पादकतासुद्धा त्या कारणाने आपल्याला महत्त्वाची ठरू शकते. आणि तो रोल मला याची खात्री आहे की एकदा का आपला रोल आणि त्या पाठीमागचं शास्त्र हे आपल्याला जर कोणी समजून सांगितलं तर आपल्या उर्वरित आयुष्यामध्ये उर्वरित टीचिंग करिअरमध्ये आपण ते अचीव करण्यासाठी इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली निश्चितपणे प्रयत्न करू कारण ती आपली मानसिकता आहे. कारण त्या मानसिकतेनेच आपण शिक्षण पेशामध्ये आलेलो आहोत. याच्यानंतर आपण काल कल्चरची डेफिनेशन घेतली. कल्चरच्या डेफिनेशनमध्ये अल्फ्रेड व्हाईटहेड या फ्रेंच फिलॉसॉफरने दिलेली ही डेफिनेशन आपल्याला अशा प्रकारे समजून घेता आली की कल्चर म्हणजे इट इज नथिंग बट ॲक्टिव्हिटी ऑफ थॉट्स, हाऊ यू रिस्पॉन्ड टू ब्युटी अँड हाऊ यू रिस्पॉन्ड टू द फिलिंग्ज ऑफ अदर्स इज युअर कल्चर. इफ यू आर गुड इन दिस पार्ट देन फर्स्ट स्टेप इन युअर लाईफ व्हेन यू आर यंग अँड क्वालिफाईड हॅविंग स्किल्स इज डिपेंडंट अपॉन द काइंड ऑफ स्किल्स अँड क्वालिफिकेशन्स दॅट यू हॅव बट इन युअर लाईफ एव्हरी सबसिक्वंट स्टेप दॅट यू टेक will be based upon from what culture you are, how strong in culture you are, and that has nothing to do with knowledge and skills. And if you continue to do that, the third part of the definition says you can achieve heights of an artist or a depth of a philosopher. Mala asa vatta ki apan ya drishtine vichar karna garjeche yasathi ahe ki ya profession madhun kahi kalavadhi nantar आपण अर्थातच निवृत्त होणार आहोत. वयाच्या 60व्या वर्षी असेल किंवा 62व्या वर्षी असेल नियमानुसार आपण जेव्हा निवृत्त होऊ तेव्हा आपल्याकडे असलेल्या नॉलेज आणि स्किल्सच्या आधारावरती जर आपल्याला फिलॉसॉफी किंवा आर्ट या दोन क्षेत्रामध्ये एखादं सेकंड करिअर जर आपल्याला निवडायचं असेल तर त्याची इन्व्हेस्टमेंट ही आपल्या आत्ताच्या करिअरमध्ये कल्चरली स्ट्रॉंग असून करता येईल असं मला वाटतं. याचाच आधार घेऊन आजच्या लेक्चरचं प्लॅनिंग मी केलेलं आहे. कल्चरची डेफिनेशनमध्ये ॲक्टिव्हिटी ऑफ थॉट्स,
अँड केअरिंग अबाउट अदर्स फिलिंग्स हा धागा जर पकडून आपल्याला दुसरा फॅकल्टीचा रोल गव्हर्नन्समध्ये जर अभ्यासायचा असेल तर मला असं वाटतं की रोल ऑफ फॅकल्टी इन गव्हर्नन्स इज बाय फोकसिंग अपॉन क्वालिटी. अँड कालच्या याच्यामध्ये आपण थोडंसं गोल्स बघितले पण मार्ग बघताना आपण फक्त एका रिसर्च पेपरचा आधार घेतला आणि तो रिसर्च पेपर लवकरच तुम्हाला वेब पोर्टलवर उपलब्ध होईल. आय बी एममध्ये जे रिसर्च झालं व्हॅल्यू सिस्टीम स्ट्रेंथन करायचं दॅट वॉज द वे टू अचीव दी गोल्स विच वी हॅव डिस्कस्ड इन दी लास्ट सेशन, एस्पेशली हाऊ टू बी प्रोफेशनल, हाऊ टू बिल्ड कॅरेक्टर अँड हाऊ टू इम्प्रूव्ह कल्चर इन आवर ऑर्गनायझेशन.